महाविकास आघाडी निवडणुकीला सामोरी जाते आहे. आम्ही एकत्रच ही निवडणूक लढवतोय आणि या बाबतीमध्ये मतं कुणाला कुणाची द्यायची किती खोटा ठरवायचा आहे सर्वस्वी महाविकास आघाडीचे नेते ठरवतील आणि त्याच्यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. जे 26 आकडा गाठायला कमी पडतील त्याची विकेट जाईल. शिवसेनेचे आमदार आणि सहयोगी सदस्य या हॉटेलमध्ये सगळेजण थांबलेले आहेत आणि शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी होतील एवढं मताधिक्य शिवसेनेकडे आहे, त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील. या बाबतीमध्ये महाविकास आघाडीचे नेते जे आहेत, महाविकास आघाडी निवडणुकीला सामोरी जाते आहे, त्यामुळे आम्ही एकत्रच ही निवडणूक लढवतो आहे आणि या बाबतीमध्ये मतं कुणाला कुणाची द्यायची किती खोटा ठरवायचं आहे सर्वस्वी महाविकास आघाडीचे नेते ठरवतील आणि त्याच्यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. मतदान कसं करावं याचं देखील प्रात्यक्षिक जे आहे ते देखील घेतलं जाईल. खरं म्हणजे याच्यामध्ये मतदान जे आहे इनव्हॅलिड होण्याचा काही प्रश्न उद्भवणार नाही, कारण सर्व आमदार जे आहेत त्यांना माहीत आहे मतदान कसं करायचं. जे 26 आकडा गाठायला कमी पडतील त्याची विकेट जाईल. नाही नाही, एक मिनिट, मी त्याचा साक्षीदार आहे, कारण माझा त्या दिवशी बारामतीला कार्यक्रम होता. नंतर CM साहेबांनी आम्हाला त्या OBC बद्दल आणि काही इतर कामाच्या बद्दल पण बोलवलेलं होतं. त्यावेळेस मी स्वतः मुख्यमंत्र्यांना आधी सांगितलं की मुख्यमंत्री महोदय, तुमचे 55 आणि हे 5-6 असे 60 होत आहेत, 30-30 जरी कोटा द्यायचं झालं तर, कारण मागच्या वेळेस जो दगाफटका झाला ते बघितल्यानंतर माणूस कसं दुधाने तोंड पोळलं तर ताक पण फुंकून पितो, ही आपली मराठी वाक्य आहे, म्हण आहे, तशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये केलं ते करणार. त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही फोन केले हे खरं आहे, मी पण फोन केले, जे 60 लोक सोडून जे इतर अपक्ष होते पण जे आघाडीला पाठिंबा देणारे होते, शिवसेनेचे सहयोगी होते, अशांना आम्ही पण फोन केले. CM साहेबांना मी स्पष्ट सांगितलं मी फोन केले, अशोकरावांनी बाळासाहेबांनी सांगितलं की आम्ही फोन केले, त्याच्यात लपवायचं काय, आम्ही आता एकत्रपणे काम करतोय. तर मग नंतर मुख्यमंत्री महोदय म्हणले की आता हे सगळं आपण एकत्रपणे म्हणजे सगळ्यांनी आपापल्या प्रकारची तयारी करावी आणि मग लास्ट शेवटी मी मतदानाच्या वेळेस त्यांचे आदेश स्वतः मुख्यमंत्री महोदय देणार आहेत की कसा कसा कोटा असावा. ह्यावेळेस मात्र मला मागे असेच 10-11 उमेदवार असतानाची आठवण आहे की पहिलं दुसरंच मत महत्त्वाचं नाही, 3 आकडा, 4 आकडा, 5 आकडा पण तितकाच महत्त्वाचा आहे. मतं जी ट्रान्सफर होतात आणि निवडून आल्यानंतर सेकंडला निवडून गेला की मग त्याची मतं 3-4 कुणाला दिलं असं ते होतं. त्याच्याकरता आमचा साधारण प्रयत्न आहे 1 आणि 2 एकमेकाला घेतल्यानंतर 3 आणि 4 साधारण आम्ही एकत्र बसून त्या बाबतीमध्ये ठरू मतदान सुरू व्हायच्या आधी आणि तशा प्रकारे आमच्या आमदारांना विनंती करू. आम्हाला थोड्या मताची गरज आहे. आजपर्यंत 30-35 वर्षाचं काम आमचं बघता आम्हाला ती थोडीशी मतं, मी जयंत पाटील, भुजबळ साहेब, आम्ही सगळेजण मिळू अशी आमचं अंतर्मन आम्हाला सांगतंय की तेवढी आपण मतं मिळू. मुख्यमंत्री आत्ता काही ते म्हणले की आपण शेवटी बसू आणि त्याबद्दलचा निर्णय घेऊ. साधारण मुख्यमंत्र्यांचाही कल साईच्या साई उमेदवार निवडून येण्याच्या बद्दलचा आहे, ते संपूर्ण माहिती घेऊन कुणाला मत देणं गरजेचं आहे ते बघतील आणि त्या पद्धतीने निर्णय देतील.